नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नित्याशी एज्युकेशन फोरममध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण दोन हजार वीसच्या चालू घडामोडी तर एक जानेवारी दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीसचे आपण पन्नास प्लस सराव प्रश्न स्पष्टीकरणासाठी घेणार आहोत या पे पा व्हिडिओचा हा पाठ वन असेल चला सुरू करू व्हिडिओ पहिला प्रश्न ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय वंशाचे राजनीय राजकीय नेते ऋषी शुनक यांची देशाचे देशडेश मंत्री म्हणून नेमणूक केली तुमचे ऑप्शन पर्यावरण बी संरक्षण मंत्री मंत्री पंतप्रधान हे नवीन आहे यांनी भारताचे राजकीय नेते ऋषी सुनक यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली अर्थमंत्री आता आपण थोडं जाणून घेऊ ऋषी सुनक बद्दल हे ऋषी सुनक यांचा जन्म झाला होता बारा मे एकोणीशे ऐंशी साऊथ कॅप्टन मध्ये इंग्लंडमध्ये हे कंझर्वेटिव्ह पक्षाचे आहेत कन्झर्वेटिव्ह पक्षाचे आहेत मंत्रिमंडळातील था। उगवता तारा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाचा अशा अर्थमंत्र्याचा आता ते कार्यभार पाहणार आहेत तर हे ऋषी शुनक नेक्स्ट क्वेशनवर मनप्रीत सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तुमचे ऑप्शन आहेत क्रिकेट बी हॉकी सी व्हॉलीबॉल डी बुद्धिबळ त्याचं उत्तर आहे हॉकी मनप्रीत सिंग हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे मनप्रीत सिंग हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार आहेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार आहेत सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकीच्या पुरस्कारासाठी यांची निवड झाली आहे मनप्रीत सिंग यांची नेक्स्ट वर बोडो करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तुमचे पर्याय आहे मेघालय त्रिपुरा सी नागालँड आणि आसाम तर याचं उत्तर आहे आसाम बोडो करार हा आसाम या राज्याशी संबंधित आहे आसामची राजधानी काय दिसपूर आसामची राजधानी दिसपूर तर थोडं जाणून घेऊया आपण बोडो करार बद्दल हाय बोडो करार केंद्र सरकार आसाम सरकार आणि बोडो फुटीरवादी संघटना यांच्यात फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये शांतता करार झाला आसामच्या एकूण लोकसंख्येच्या बोडोचं प्रमाण पाच ते सहा टक्के आता बोडो करार काय हे बोडो आसाममधील सर्वात मोठा आदिवासी संघ आहे हे बोडोचे सदस्य आहेत हे आसाममधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे हा बोडो आसामच्या एकूण लोकसंख्येचा पाच ते सहा टक्के याचं प्रमाण आहे जाणून घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारने राज्य शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा हा निर्णय देश देश या तारखेपासून सुरू झाला तुमचे पर्याय आहेत ए बारा फेब्रुवारी दोन हजार वीस बी दोन फेब्रुवारी दोन हजार वीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस या एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस तर हा एक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस या तारखेपासून हा पाच दिवसाचा आठवडा हा लागू झाला आहे या निर्णय घेतला आहे गो सरकारने आधी केंद्र सरकार या आदी, या आधी केंद्र केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान महाराष्ट्राच्या आधी कुठल्या कुठल्या राज्यात पाच दिवसाचा आठवडा लागू आहे तर या आहे राजस्थान दुसरा बिहार तिसरा आहे पंजाब चौथा आहे दिल्ली पाचवे आहे तमिळनाडू आणि सहावा आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पाच दिवसाचा आठवडा लागू आहे राजस्थान बिहार पंजाब दिल्ली तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल आणि केंद्र शासनामध्ये पण आहे म्हणजे हा आता महाराष्ट्र कुठल्या राज्य ठरला हा पाच दिवसाचा आठवडा लागू करणारा सहावा सातवा सातवा राज्य ठरला आहे पाच दिवसाचा आठवडा लागू करणार चला नेक्स्ट वर दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार वीसमध्ये आम आदमी पार्टी म्हणजे आपच्या पक्षास एकूण किती जागा मिळाल्या तुमचे पर्याय आहेत सिक्स्टी सेवन बी सिक्स्टी टू सी सिक्स्टी फोर आणि डी सिक्स्टी सिक्स तर आपला सिक्स्टी टू जागा मिळाल्या आहेत किती सिक्स्टी टू जागा मिळाल्या आहेत आप या पक्षाला तर आपण जाणून घेऊया आप या पक्षाबद्दल दिल्ली विधानसभा निवडणूक हाय आम आदमी पार्टी आठ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी दिल्ली विधानसभा निवडणूक पार पाडली या निवडणुकीत आपला बासष्ट तर बी जे पीला आठ जागा काँग्रेसला शून्य जागा भेटल्या यामध्ये मिळाल्या एकूण जागा किती आहेत सत्तर दिल्ली विधानसभा एकूण सदस्य संख्या सतरा आहे पैकी बासष्ट आपला आणि आठ बी जे अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार बारा मध्ये आप या पक्षाची स्थापना केली होती आप या पक्षाची स्थापना अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार बारा मध्ये केली होती नेक्स्ट क्वेश्चन वर राष्ट्रकुल संघटनेचा चोवनवा सदस्य देश कोणत्या देशास मान्यता मान्यता देण्यात आली आहे त्यामध्ये फिफ्टी वा सदस्य देश कुठला आहे ऑप्शन आहे ए श्रीलंका बी भूटान सी मालदीव आणि भारत त्याचं उत्तर आहे सी मालदीव चौसष्टवा सदस्य देश कुठला ठरला आहे मालदीव आता थोडं जाणून घेऊया आपण राष्ट्रकुल संघटनेबाबत हे राष्ट्रकुल संघटना राष्ट्रकुल हे पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात असलेला चोवन देशांचा संघटना आहे या, या संघटनेची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाली होती म्हणजे ज्या ज्या राज्यावर ब्रिटनचे राज केलं होतं त्यांची एक संघटना बनवली तर नाव राष्ट्रकुल संघटना जी राणी असते त्यांची अध्यक्ष असते या संघटनेची भारत पण याचा सदस्य वर जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार वीस हे वर्ष डेश डेश वर्ष म्हणून साजरी करत आहे ऑप्शन आहे ए महिला वर्ष बी बाल विकास वर्ष सी आरोग्य वर्ष आणि डी आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईचे वर्ष दोन हजार वीस हे वर्ष जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईचे वर्ष हे म्हणून साजरा करत आहे आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वल्थ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ याची स्थापना कधी झाली होती तर याची स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कधी झाली होती सात एप्रिल एकोणीसशे कधी झाली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सॉरी स्थापना झाली होती याची एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणून सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस काय जागतिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो हे लक्षात ठेवा जागतिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो सात एप्रिल आता जागतिक आरोग्य संघटनेचे किती देश सदस्य आहेत तर याचे एकूण एकशे चौऱ्याण्णव देश सदस्य कित आहेत किती देश सदस्य आहेत हे विचारलं तर काय सांगणार तुम्ही एकशे चौऱ्याण्णव देश सदस्य आहेत हेडक्वार्टर कुठे आहे म्हणजे मुख्यालय कुठे आहे याचे जागतिक आरोग्य संघटनेचे तर याचे मुख्यालय आहे जिनिवा मध्ये जिनिवा स्वित्झर्लंड काय काय बघितलं आपण जागतिक आरोग्य संघटनेबाबत याची स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जागतिक आरोग्य दिवस कधी पाळला जातो सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस पाळला जातो आणि जागतिक आरोग्य संघटनेचे किती देश सदस्य आहेत एकशे चौऱ्याण्णव आणि मुख्यालय कुठे आहे मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड येथे चला नेक्स्ट वर महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत व्याघ्र प्रकल्प ऑप्शन आहे तुमच्या ए पाच बी सहा सी सात आणि डी आठ तर महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आता आपण जाणून घेऊया सहा कुठले कुठले आहेत तर महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प प्रमाणे पहिला मेघालय अमरावती जिल्ह्यात दुसरा आहे ताडोबा अंधारी चंद्रपूर जिल्ह्यात से पेंच नागपूरमध्ये चार नंबरचा आहे सह्याद्री सांगली सातारा आणि कोल्हापूर यांच्या सरहदीवर आहे हा सह्याद्री हा व्याघ्र प्रकल्प स पाचवा आहे नवेगाव आणि नायजीरिया हा नाव आहे हा गोंदिया जिल्ह्यात आहे आणि सहावा भोर हा वृद्ध जिल्ह्यात आहे हे जोड्या लावला आपण विचारू शकतात की महाराष्ट्र हे एका एका साईडला हे व्याघ प्रकल्पाचं नाव देतील आणि दुसऱ्या साईडला हे जिल्हे देतील पहिला मेळघाट अमरावती दुसरा तांडोबांधारी चंद्रपूर हे पाठ करून घ्या पेंच नागपूर सह्याद्री सह्याद्री कुठे सांगली सातारा आणि कोल्हापूर यांच्या सरहदीवर नवेगाव नायजेरिया गोंदियामध्ये आणि भोर वृद्धामध्ये नेक्स्ट क्वेश्चन वर दहा मार्च दोन हजार वीस रोजी डेशेश या माजी सरन्यायाधीशाची राज्यसभेवर निवड करण्यात आली ऑप्शन आहे न्यायाधीश भैरुल इस्लाम बी न्यायाधीश रंगनाथ मिश्रा सी न्यायाधीश रंगनाथ गोगोई डी न्यायाधीश चंद्र चंद्रशेखर धर्माधिकारी तर याचं उत्तर आहे दहा मार्च दोन हजार वीस रोजी राष्ट्रपतींनी न्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे हे भारत हे आपले सरन्यायाधीश होते आपण जाणून घेऊया थोडं रंजन गोगोई यांच्याबद्दल हे रंजन गोगोई हे भारताचे सेचाळीसवे सरन्यायाधीश होते हे सरन्यायाधीश होते किती नंबर हे सेचाळीसवे कुठले होते सरन्यायाधीश आता यांचा कार्यकाळ संपलाय माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सरकारने दहा मार्च दोन हजार वीस रोजी राज्यसभेवर निवड केली तीन ऑक्टोबर दोन हजार अठरा ते हे कार्यकाल आहे त्यांचे तीन ऑक्टोबर दोन हजार अठरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या काळखंडात त्यांनी सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश हे पद भूषवले आहेत ते सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती शरद बोबडे हे आता सध्या हे न्यायमूर्ती आहेत सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयावर हे सत्तेचाळीसवे आहेत शरद अरविंद बोबडे हे सध्याचे सरन्यायाधीश आहेत त्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी पदभार स्वीकारला या व्यक्तीने किंवा समूहाने डेश मध्ये तयार केलेले बिटकॉइन हे जगातील पहिले आभासी चलन आहेत हे कधी तयार केले होते ऑप्शन आहे ए दोन हजार आठ मध्ये बी दोन हजार बारा मध्ये दोन हजार वीस मध्ये सी दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ मध्ये तर या समूहाने हे दोन हजार नऊ मध्ये तयार केले होते बिटकॉइन हे आभासी चलन आहे आभासी म्हणजे Hey, हे नॉन टेंजिबल आहे म्हणजे दिसत नाही ते म्हणून त्याला आभासी चलन म्हणतात हे hey, पहिले आभासी चलन आहे जगातले बिटकॉईन आता आपण बिटकॉईन जाणून घेऊ थोडं बिटकॉईन बद्दल हे बिटकॉईन आहे आभासी चलन म्हणजे दिसत नाही हे जगातलं पहिलं असं आभासी चलन आहे हे बिटकॉईन आहे हे त्याचं सिंबोल आहे चार मार्च सॉरी हे दोन हजार वीस आहे चार मार्च दोन हजार वीस रोजी भारतीय बँक व वित्तीय संस्थांनी याला मंजुरी दिली आहे म्हणजे भारतात पण मंजूर केला आहे बिटकॉईन जर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच हा पार्ट वन होता पार्ट दोन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र